नमस्कार, मैं डॉक्टर सुभाष कारंडे, सहायक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, छत्रपति शिवाजी कॉलेज, सातारा। आता अपन भारतातील सुदूर संवेदनाचा विकास या घटकावरती चर्चा करणार आहोत। भारतामध्ये सुदूर संवेदनाचा खरा पाया हा जो आहे हा ब्रिटिश कालखंडामध्ये घातला गेलेला आपल्याला दिसतो। 1926 जो सिंधू नदीला जो पूर आलेला होता, ह्या पुराचं निरीक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी तत्कालीन कालावधीमध्ये कृष्णधवल छायाचित्र जी आहेत ही आपल्याला घेतलेली दिसतात। त्यानंतर भारतातील सुदूर संवेदनाची खरी सुरुवात ही जी आहे ही स्वातंत्र्यानंतर झाली। 1963 तुंबा या ठिकाणी पहिलं स्पेस रिसर्च सेंटर जे आहे ते भारतामध्ये सुरू झालं आणि त्याच ठिकाणावरून साऊंड रॉकेट किंवा ज्याला ध्वनीदारी रॉकेट असं आपण म्हणतो याचं यशस्वीरित्या 1963 क्षेपण झालेलं आपल्याला दिसतं। त्याच सेंटरला आता आपण विक्रम साराभाई स्पेस सेंटर VSSC या नावानेही ओळखतो। हे तुंबा या ठिकाणी केरळमध्ये आहे। त्यानंतर 1967 उपग्रह दूरसंचार आणि अर्थ स्टेशनची अहमदाबाद येथे स्थापना झालेली आपल्याला दिसते। त्यानंतर 1969 हे वर्ष जे आहे हे भारतीय सुदूर संवेदनाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे, कारण याच वर्षी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची म्हणजेच इस्रोची विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली बँगलोर या ठिकाणी स्थापना झाली। आणि हा टप्पा जो आहे किंवा ही घटना जी आहे ही भारतीय सुदूर संवेदनाच्या विकासाला एक चालना देणारी किंवा कलाटणी देणारी ठरलेली आपल्याला दिसते। त्यानंतर 1970 याच इस्रोने केरळमध्ये जो नारळाला मूळ गळतीचा रोग झालेला होता ज्याला रूट विल्ट डिसीज असं म्हणतात, याचा अभ्यास करण्यासाठी सुदूर संवेदनाचा वापर केलेला दिसतो, म्हणजे हवाई छायाचित्राचा वापर केलेला आपल्याला दिसतो। त्यानंतर 1967 भारतातील हवाई सर्वेक्षण कंपनी, भारतीय हवाई दल आणि भारतीय सर्वेक्षण विभाग म्हणजे सर्वे ऑफ इंडिया ह्या तिघांनी मिळून भारतातील काही हवाई छायाचित्र ही सर्वेक्षणासाठी काढलेली आपल्याला दिसतात। त्यानंतर 1966 हे वर्ष सुदूर संवेदनातील अत्यंत महत्त्वाचं वर्ष मानलं जातं, कारण राष्ट्रीय सुदूर संवेदन संस्था म्हणजे NRSC नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी किंवा नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबाद याची स्थापना जी आहे ती यावर्षी झालेली आपल्याला दिसते। आणि सुदूर संवेदनामधून उपग्रहांनी जो डेटा कलेक्ट केलेला आहे याचं विश्लेषण करण्याचं एक मोठं प्लॅटफॉर्म या माध्यमातून उपलब्ध झाला। त्यानंतर 1966 भारतीय सुदूर संवेदन संस्थान याची स्थापना डेहराडून इथे झाली, ज्यालाच आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग असं म्हणतो। ह्या ज्या घटना आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ज्या आपल्याला सुदूर संवेदनाच्या एका वेगळ्या टप्प्याकडे घेऊन जातात, आणि तोच टप्पा 1975 उजाडला आणि भारताने रशियाच्या मदतीनं आपला पहिला उपग्रह हा अवकाशामध्ये सोडला, ज्याला दिलेलं नाव होतं ते थोर भारतीय शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचं। हा आर्यभट्ट हा पहिला उपग्रह 1975 भारताने अवकाशामध्ये सोडला, तोही रशियाच्या मदतीत। म्हणजे आज भारताने जरी स्वतःचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये सोडला असला तरी मदत मात्र दुसऱ्या देशाची घेतलेली आपल्याला दिसते, आणि ही गोष्ट कुठेतरी खटकणारी ठरलेली आपल्याला दिसते, कारण भारताच्या सुदूर संवेदनाचा विकास पाहत असताना आपल्या पुढे लक्षात येईल की भारतामध्ये क्रांतिकारी बदल कशा पद्धतीने होत गेलेले। त्यानंतर दुसरा उपग्रह 1979 भास्करा 1 हा भारताने प्रक्षेपित केला, 1981 भास्करा 2 भारताने प्रक्षेपित केला, 1982 भारताने इन्सॅट या मालिकेला सुरुवात केली, आणि इन्सॅट हा संदेशवहनातील अत्यंत महत्त्वाची उपग्रहाची मालिका म्हणून ओळखली जाते। त्यानंतर 1988 IRS म्हणजे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट हे जे आहेत हे प्रक्षेपित करायला सुरुवात केली, आणि या अनुषंगानं पृथ्वीच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती ही संकलित करायला सुरू झालेली आपल्याला दिसते। त्यानंतर जर आपण आर्यभट्टपासून
तर आतापर्यंत जर भारतीय सुदूर संवेदनाच्या विकासाचा म्हणजे इस्रोच्या वाटचालीचा जर विचार केला तर किती क्रांतिकारी टप्पा जो आहे हा भारताने गाठलेला आपल्याला दिसतो. कारण भारताने मिशन मंगळयान असेल किंवा मिशन चंद्रयान असेल हे यशस्वीरित्या केलेलं आपल्याला दिसतं. आणि एकूण 109 उपग्रहांचं भारतानं क्षेपण केलेलं आहे. यातील 8 उपग्रह जरी अपयशी ठरले, 2 अवकाशामध्ये फेल गेले, तरी भारताचा सक्सेस रेट जो आहे हा फार मोठा असलेला आपल्याला दिसतो. एवढंच नाही तर जवळजवळ 33 देशांचे 319 उपग्रह भारतातून प्रक्षेपित केलेले आपल्याला दिसतात. आता हे एकंदरीत आपल्या इस्रोचं मोठं यश असलेलं जाणवतं. जर अमेरिकासारखे देश किंवा रशियासारखे देश की जे उपग्रह तंत्रज्ञानामध्ये अत्यंत प्रगतशील मानले जातात यांचेसुद्धा उपग्रह जर भारत प्रक्षेपित करत असेल तर हे इस्रोचं फार मोठं योगदान आहे. आणि सुदूर संवेदनामध्ये भारत एका वेगळ्या उंचीवरती गेलेलं हे निश्चितपणे दाखवून देतं. आता भारताने कम्युनिकेशनमध्ये कम्युनिकेशन सॅटेलाईट, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट जे पृथ्वीच्या निरीक्षणासाठी महत्त्वाचे आहेत, त्यानंतर सायंटिफिक स्पेसक्राफ्ट शास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत ते, त्यानंतर नॅव्हिगेशन सॅटेलाईट जे IRNSS इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम ज्यामध्ये ज्याला आपण नाविक असंही म्हणतो हे उपग्रह, त्यानंतर एक्सपेरिमेंटल सॅटेलाईट काही प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून उपग्रह, काही लघु उपग्रह आणि काही विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपग्रह जे आहेत हे भारताने अवकाशामध्ये सोडलेले आपल्याला दिसतात. भारताच्या सुदूर संवेदनाच्या सद्यस्थितीचं जर आपण थेट चंद्रयानपर्यंत येऊन पाहिलं तर मोठा एक टप्पा गाठलेला निश्चित आहे. ह्या सर्व भारतीय सुदूर संवेदनाचा जर आपल्याला वाटचाल आणि सद्यस्थिती जर पाहायची असेल तर आपण इस्रोच्या वेबसाईटला भेट देणं गरजेचं आहे. गुगलच्या होमपेजवर जाऊन या ठिकाणी आपण www.isro.gov.in टाकायचं. हे टाकल्यानंतर इस्रो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही वेबसाईट आपल्याला ओपन झालेली दिसेल. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ स्पेस इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे पेज जे आहे हे होमपेज आपल्याला ओपन होईल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यानंतर या ठिकाणी मिशन स्पेसक्राफ्ट लॉन्चर ॲप्लिकेशन मीडिया अबाउट रिक्वेस्ट ट्रान्सपोर्टर कॅपॅसिटी चंद्रयान 2 ही सर्व माहिती दिसेल. वर आपल्याला या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी हे दिसते. जर आपल्याला हिंदीमध्ये माहिती हवी असेल तर हिंदीवर क्लिक करा, इंग्लिशमध्ये माहिती हवी असेल तर इंग्लिशमध्ये क्लिक करूया. त्यानंतर खाली गेल्यानंतर आपल्याला या इस्रोच्या होमपेजवरती इथे आपल्याला स्टोरी ऑफ द वीक म्हणजे या आठवड्यातील अत्यंत महत्त्वाची घटना, त्यानंतर तिथं टाईमलाईन ज्याला कालक्रम असं आपण म्हणतो ते आणि या इकडच्या बाजूला अपडेट दिसते. आपण कालक्रमावरती जर क्लिक केलं तर 1960 तर आजपर्यंत इस्रोने जे जे महत्त्वाचे टप्पे गाठलेले आहेत ते उपग्रहाच्या प्रक्षेपणाच्या अनुषंगाने असतील किंवा इतर असतील हे सर्व जे आहे ते आपल्याला या ठिकाणी इथे ड्रॅग केलं की आपल्याला ते पाहायला मिळतील. त्यानंतर आपण मिशनवरती क्लिक केल्यानंतर इस्रोने जे वेगवेगळे मिशन सोडलेले आहेत त्या मिशनची या ठिकाणी संख्या, त्यानंतर इथे 10 स्टुडंट सॅटेलाईट सोडलेले आहेत, री एंट्री मिशन असतील किंवा फॉरेन सॅटेलाईटच्या अनुषंगानं याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला हा एक मोठाच्या मोठा जो चार्ट आहे तोही उपलब्ध होतो. किंवा इथे फॉरेन सॅटेलाईटवरती आपण क्लिक केल्यानंतर कुठल्या कुठल्या देशाचे सॅटेलाईट भारताने सोडलेले आहेत हा टेबलसुद्धा या ठिकाणी ओपन झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर इथे लेटेस्ट मिशन इस्रोचे कुठले आहेत ते आणि इकडच्या बाजूला फ्युचर दिलेलं आहे म्हणजे फ्युचरमध्ये जर काय असेल तर तेही इथे आपल्याला दिसतं. इथे अल्फाबेटिकली हे जे वेगवेगळे मिशन आहेत ते इस्रोचे दिलेले आहेत. त्यानंतर स्पेसक्राफ्टवरती आपण क्लिक केलं तर स्पेसक्राफ्टमध्ये इथे कम्युनिकेशन, अर्थ ऑब्झर्वेशन, नॅव्हिगेशन, स्पेस सायन्स, एक्सपेरिमेंटल स्मॉल सॅटेलाईट आणि अकॅडमिक किंवा इन्स्टिट्यूट सॅटेलाईटची माहिती आपल्याला दिलेली दिसते. याचं डिटेल जे आहे तुम्हाला त्या संबंधितवरती क्लिक केलं, समजा कम्युनिकेशन सॅटेलाईटवर आपण क्लिक केलं तर कुठले कुठले कम्युनिकेशन सॅटेलाईट भारताने सोडलेले आहेत ही सर्व माहिती जी आहे ती आपल्याला इथे उपलब्ध होते. अशाप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या घटकाची जी आहे ती स्पेस मिशनची माहिती इथे मिळते. त्यानंतर लॉन्चरवरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची लॉन्चरची माहिती जी आहे ही आपल्याला
इस्रोची या ठिकाणी उपलब्ध असलेली दिसते. त्यामध्ये PSLV GSLV साउंडिंग रॉकेट जे आहेत तर त्याची सविस्तर माहिती इथं उपलब्ध आहे. ॲप्लिकेशनमध्ये क्लिक केल्यानंतर भारतातील जे सुदूर संवेदन जे आहे त्याचं वेगवेगळे ॲप्लिकेशन, अर्थ ऑब्झर्वेशनचं किंवा डिझास्टर मॅनेजमेंट असेल हे जे आहे ते आपल्याला इथं दिसतं. त्यानंतर सॅटेलाईट कम्युनिकेशनचे आहेत, कुठले सॅटेलाईट कशासाठी त्याचं ॲप्लिकेशन आहे हेही दिसतं. त्यानंतर मीडियामध्ये इथे इमेज गॅलरी किंवा प्रेसच्या संदर्भातील माहिती आहे. अबाउटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इस्रोचे विजन किंवा चेअरमन कोण आहेत, सेंटर्स कुठले आहेत हेही आपल्याला, ऑर्गनायझर स्ट्रक्चर जे आहे, टाईमलाईन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. या ठिकाणी ही इस्रोचे सेंटर असलेले दिसत आहेत. त्यानंतर रिक्वेस्ट ट्रान्सपोर्टर कॅपॅसिटीवरती आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी जीसॅटच्या संदर्भातील जी काय माहिती जी आहे ती आपल्याला दिसते. इथे गाईडलाईन्स ऑफ ॲप्लिकेशन जे आहे ही हेही दिसतंय. त्यानंतर या ठिकाणी इस्रोचं जे लेटेस्ट मिशन आहे चंद्रयान 2, तर ह्या चंद्रयान 2ची माहिती इथे दिलेली आहे. अशा प्रकारे आपण इस्रोच्या वेबसाईटवर जाऊन भारताने सुदूर संवेदनाच्या क्षेत्रामध्ये जी काही प्रगती केलेली आहे ही प्रगती आपल्याला या ठिकाणी पाहता येते. आता आपण सुदूर संवेदनातील भारताच्या वाटचालीच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहूया. भारताच्या सुदूर संवेदनातील जी वाटचाल आहे ही थक्क करणारी आहे आणि अजूनही फार मोठा पल्ला हा भारत देश ह्या तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं गाठणार आहे हे निश्चित आहे. कारण भारतानं मंगळयान चंद्रयानबरोबरच स्वतःची नाविक प्रणाली की जी मोजक्याच देशांनी विकसित केलेली आहे, तयार केलेली आहे आणि अत्यंत कमी खर्चामध्ये उपग्रह अवकाशामध्ये सोडण्याचं तंत्रज्ञानसुद्धा याच देशानं विकसित केलेलं आहे. आणि या मोठ्या यशासाठी आपल्या सर्व इस्रोच्या शास्त्रज्ञांना निश्चितपणे आपण सलाम केला पाहिजे. धन्यवाद.